देशाचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती लोकसभेचे अध्यक्ष एवढं मोठं जाळं भारतीय जनता पक्षानं 5 वर्षात उभं केलेलं आहे हे बघून विरोधक घाबरलेले आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा यासाठी आघाड्या युत्या करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपल्या बैठकांमध्ये मत मांडलं की 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष 4 नंबरवरचा पक्ष जर 1 नंबर होऊ शकतो 22 राज्य जिंकू शकतो यांना जर का पुन्हा 5 वर्षे पुन्हा मिळाली तर पुढचे 50 वर्षे आपल्याला सत्ता मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एक येऊन भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करावा. परंतु आमचा विकासाचा अजेंडा आहे या अजेंड्यापासून थोडंही विचलित न होता आम्ही आणि आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहे.